नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या माथ्यावर असलेलं पठारवाडीतील चतुर्मुख महादेव मंदिर पाहणार आहोत, जे की पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भिवरीजवळून किंवा गरडेहून जाता येते. भिवरीजवळून आले की पठारवाडीतून पुढे डोंगराच्या माथ्यावर समोरच आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं. ब्रह्मदेवांच्या तपाने पावन झालेल्या या डोंगराला चतुर्मुख पर्वत किंवा ब्रह्मगिरी पर्वत असं म्हटलं जातं. ब्रह्मदेवांनी इथे हजारो वर्ष तपश्चर्या केली असं सांगितलं जातं. मंदिराचा आता नव्यानं जीर्णोद्धार झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश केल्यावर समोरच नंदी मंडपामध्ये आपल्याला नंदीची सुंदर अशी प्रतिमा पाहायला मिळते. मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या आधी बाजूला एक छोटंसं मंदिर पाहायला मिळतं आणि मंदिरासमोरच आपल्याला दगडामध्ये तयार झालेली कुंड पाहायला मिळतात. आपण जवळ जाऊन पाहूयात की ही कुंड कशी आहेत ते. आणि समोर असलेल्या या छोट्या मंदिरामध्ये गुरुदेव दत्तांच्या मूर्तीची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. इथून पुढे मध्यभागी दगडामध्ये कोरलेलं शिल्प पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये त्रिशूळ, डमरू आणि नाग कोरलेले दिसतात. मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला दीपमाळा पाहायला मिळतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिर सध्या बंदच आहे, परंतु आपण बाहेरून पाहू की मंदिराची रचना कशी आहे ते. मंदिराची रचना ही सभामंडप आणि गर्भगृह अशी असून गर्भगृहामध्ये महादेवाचं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं, तर मंडपामध्ये नंदीची प्रतिमा आपल्याला दिसते. मंदिर पाहत असताना मंदिराचे पुजारी भेटले आणि त्यांनी या ठिकाणाबद्दलची माहिती दिली, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. मी आता तपश्चर्या बसणार आहे, जर मला कोणता त्रास द्यायला तर मला कळवायचं. तर या झाडांना ब्रह्मदेवाच्या पाठीमुळे श्रीकृष्ण उभारली होती, त्याने ते ऐकलं आणि स्वतःच्या मंत्रशक्तीने या दोन्ही झाडाला बेहोश केलं आणि अर्जुनला म्हटलं, अर्जुनच्या वडील पांडुराजा त्यांच्या यज्ञासाठी पाणी पाहिजे होतं, त्या पाण्यासाठी ते इथं आले होते. मग त्यांना ते श्रीकृष्णाने त्याला बेहोश केलं या झाडांना. अर्जुनला काय म्हटलं की तू एक मोठभर तांदूळ घे, चार तांदूळ ठेवायचे आणि मग ती कमंडल सांडायची. चार तांदूळ ठेवून कमंडल सांडलं, कमंडल करण्याची फुडं पळायला लागली. त्याच्यापाठी मग अर्जुन, त्याच्यापाठी मग ब्रह्मदेव, असे 76 देवळं इथनं पांडेश्वरीपर्यंत झालेले एका रात्रीमध्ये. आणि हे पाच कुंड काढले, पाच कुंड त्या भीमाच्या गजेने काढलेलं, सोन्याच्या गजेने. त्याच्या आतमध्ये वापर नाही, तीन आहेत पाठीमग, दोन आहेत. पाच कुंड आहे बघा, भीमाच्या गजेने काढलेले, सोन्याच्या गजेने काढलेले. त्याला ह्याचा वापर नाही, छन्नी हातोडी बितोडी काय वापर नाही. 12-12 फुटची कुंड आहेत. आणि ब्रह्मदेवाने 60 वेळेस तपश्चर्या केली, त्यांनी 12-12 फुटचे पाच कुंड काढली. 12-5 60 केलं त्यांनी बी. त्यांनी बी काय वेगळं काय केलं नाही, पण हे जागृत स्थान आहे. इथं तुम्ही जर मनात काहीतरी मागून घेतलं ना, हे तुमचं काम पूर्ण होणार की तुम्ही परत येणार त्याच्याकडे. चार तोंड आहेत, 1, 2, 3, 4 चारीकडे चार तोंड आहेत. बघा, तुम्हाला अजून बघायचं असलं तर पकडून घ्या. हे बघा, झालं का? आहे का चारीकडे तोंड? हे ब्रह्मदेवाचं मेन मेन मुकुट हे आहे. हे ब्रह्मदेवाने स्वतःच्या पूजेसाठी, देवाची पूजा करण्यासाठी त्याचे हात जात नव्हते. पहिला इथे यायचे, इथनं पूजा करून जायचे, इथनं पूजा करूनच मग जायचे. इथंच करण्याचं उगम स्थान आहे, हे स्थान आहे पंचकृषी म्हणजे. आणि हे पाणी इकडे केलं खाली ठेवलं, तिकडं खापराचं होतं ना, खापराचं होतं. फुटल्यानंतर मी इकडल्या बाजूला पाणीच नाही, इकडे कुठं इकडल्या बाजूला पाणी गेलं सगळं. जेजुरीपर्यंत 76 देवळं तयार झालेली एका रात्रीमध्ये, 76 देवळं. पण मग ब्रह्मदेव आले रागारागाने येऊन ह्या झाडांना म्हटले,
तुम्हाला मी काय सांगितलं होतं, झाड म्हणजे तुम्ही सगळं सांगितलं ठीक आहे, पण आम्हाला काय झालं ते आम्हालाच कळालं नाही, तर तुम्हाला कसं सांगू आम्ही? म्हटलं तुम्हाला शिक्षा तर मिळणार चूक केली म्हणल्यावर, मग शिक्षा द्या काय द्यायचं तुम्हाला? आमच्यासारखी दाढी मी शिका येणार नाही असे बोडके करणारे बोडके द्यायचे बघा. हे इतिहास इथला एवढा संपला. थोडा पाण्यात चान्स नाही. मारुती आज मी स्थापन केलंय. तुम्ही केलंय का? दक्षिणमुखी करून काय नशीब तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.